नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं जेवढेही नवीन अभ्यासाच्या रिलेटेड जे व्हिडिओज अपलोड होतील तेव्हा त्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न की आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव जो काही दोन हजार एकवीसचा होता तो कोणत्या राज्याने आयोजित केला होता तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलं सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हरियाणा राज्य सरकारने किंवा हरियाणा राज्याने आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव जो की दोन हजार एकवीसचा होता तो आयोजित केला होता इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवू शकता या ठिकाणी वळूया विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न क्रमांक पहिल्याकडे रोजच्यासारखं बारा प्रश्न असतील एकही एक प्रश्न मिस नका करू आणि बारा प्रश्न झाल्यानंतर एक तुम्हाला शेवटचा प्रश्न मी विचारला जाणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो कोणत्या राज्य सरकारने शौर्य पदक जिंकलेल्या राज्यातील सशस्त्र पुरुषांना जी काही रोख पारितोषिक म्हणून दिलं जात होतं त्याच्यामध्ये दहा पटीनं आता वाढ केलेली आहे महाराष्ट्र तमिळनाडू गुजरात की आंध्र प्रदेश तर प्रश्न क्रमांक पहिल्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश राज्य सरकारने शौर्य पदक जिंकलेला राज्यातील सशस्त्र पुरुषांना रोख पारितोषिक म्हणून आजपर्यंत जी काही रक्कम दिली जात होती त्याच्यामध्ये आता दहा पटीने वाढ केलेली आहे म्हणजेच मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल सर अगोदर जी काही रक्कम दिली जात होती ती किती देत होते तर ती दिली जात होती सहा लाख एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि तिच्या आता दहा पटीने वाढवलेली आहे म्हणजे आता किती झाली असणारे साठ लाख म्हणजे अगोदर किती देत होते सहा लाख आता सहा लाखावरून साठ लाख रुपयापर्यंत आता रक्कम वाढवण्यात आलेली आहे किंवा जे काही पारितोषिकाची जी काही रक्कम होती ती दहा पटीने वाढवण्यात आलेली आहे कोणत्या राज्य सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे आंध्र प्रदेश तर लगेच मग आंध्र प्रदेश या राज्याचं वर्णन करण्यात आल्यामुळे लगेच आपण आंध्र प्रदेश राज्याबद्दल महत्वाच्या गोष्टीवरती रिव्हिजन टाकून घेऊया पहिली गोष्ट आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत सध्याचे वाय एस जगनमोहन रेड्डी राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिश्चंदन आणि एकमेव आंध्र प्रदेश असं राज्य आहे ज्या राज्याला राज्या तीन राजधानी आहेत कोणकोणत्या विशाखापट्टणम अमरावती आणि कुर्नूल आणि या ठिकाणी जर राष्ट्रीय उद्यानावरती आपण जर नजर टाकली तर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि जर धरणाच्या बाबतीत पाहिलं तर तीन महत्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर या ठिकाणी मी बऱ्याच वेळेला सांगतो आंध्र प्रदेश म्हटलं की अजून एक गोष्ट तुम्हाला दरवेळेस नोट डाऊन करून घ्यायची आहे कोणती सतीश धवन स्पेस सेंटर हे कोठे आहे तर ते आहे श्रीहरिकोटा म्हणजेच आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बऱ्याच वेळेला यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आता बघूया प्रश्न क्रमांक दुसराकडे इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मार्क कोण ठेवा खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने असा अध्यादेश आणलेला आहे ज्यामध्ये महिलांना त्यांच्या पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये सहमालकी हक्क देण्यात येईल उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तराखंड की पश्चिम बंगाल तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तराखंड राज्य सरकारने अशा प्रकारचा अध्यादेश आणलेला जा आहे ज्यामध्ये ज्या काही महिला असतील त्यांच्या पतींच्या जे काही वडिलोपार्जित जागा असेल जमीन असेल मालमत्ता असेल त्यामध्ये सहमालकी हक्क आता देण्यात येईल अशा प्रकारचा अध्यादेश उत्तराखंड राज्य सरकारने नुकताच आणलेला आहे मग या ठिकाणी उत्तराखंड या राज्याचं वर्णन करण्यात आल्यामुळे लगेच आपण उत्तराखंड राज्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टीवरती रिव्हिजन टाकून घेऊया पहिली गोष्ट उत्तराखंड राज्याची स्थापना झाली नऊ नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत सध्याचे त्रिवेंद्र सिंग रावत राज्यपाल आहेत बेबिराणी मौर्य आणि उत्तराखंड राज्याची राजधानी आहे डेहराडून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे पाच राष्ट्रीय उद्यान आहेत आणि पाचहीच्या पाचही राष्ट्रीय उद्यान बऱ्याच वेळेला एक्झामला विचारलेले आहेत ते कोणकोणते आहेत एकाखाली एक, -एक लिहून घ्या जिम कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदादेवी आणि गंगोत्री आणि धरणाच्या बाबतीत पाहिलं तर दोन महत्वाचे धरण आहेत आणि हेही दोन्ही धरण बऱ्याच वेळेला विचारले आहेत ते कोणकोणते आहेत टेहरी आणि कोटेश्वर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा या वर्षीच्या ब्रिक्स बैठकीचे आयोजन पुढील पैकी कोणत्या देशाने केलेले आहे चीन भारत ब्राझील कि रशिया तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच आपला देश भारत देश तर भारत देश हा या वर्षीच्या ब्रिक्स बैठकीचे आयोजन करणार आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे बऱ्याच वेळेला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात मग या ठिकाणी एका बैठकीच्या आयोजनाबद्दल बोलण्यात आलेले आहे ती बैठक कोणती आहे ब्रिक्सच्या रिलेटेडची मग हे ब्रिक्स काय आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहून घ्या पहिली गोष्ट हा झाला ब्रिक्सचा लोगो जेणेकरून लक्षात ठेवायला सोपं जाईल पहिली गोष्ट लिहून घ्या पाच प्रमुख देशांनी बनलेला हा गट आहे ते पाच प्रमुख देश कोणकोणते आहेत ब्राझील रशिया इंडिया चीन आणि साऊथ आफ्रिका क्लिअर अशा प्रकारच्या पाच प्रमुख देशांनी बनलेला हा गट आहे ज्याचं नाव आहे ब्रिक्स या ठिकाणी या ब्रिक्सची स्थापना केव्हा झाली होती जून दोन हजार निर्मिती केव्हा झाली होती दोन हजार नऊ मध्ये आणि हा जो काही ब्रिक्स गट आहे याचं मुख्यालय कुठे आहे शांघाई या ठिकाणी आणि शांघाई कुठे आहे चीन या देशामध्ये ठीक आहे सर्व माहिती महत्वाची आहे एका प्रश्नाबद्दल आणि त्या प्रश्नाच्या निगडीत आलेल्या ह्या ब्रिक्स गटाबद्दल क्लियर बघा पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक चौथा इम्पॉर्टंट प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या मंत्रालयाने स्फूर्ती नावाची योजना सुरू केलेली आहे एमएसएमई मंत्रालय गृह मंत्रालय परराष्ट्र मंत्रालय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय तर चार नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एम एस ई मंत्रालय यांच्याद्वारे स्फूर्ती नावाची योजना नुकतीच सुरू केली आहे मग या ठिकाणी आता दोन तीन गोष्टी एकाखाली एक व्यवस्थितपणे शांतपणे लिहून घ्या महत्वाचा प्रश्न आहे विचारल्या जाण्याची शक्यता आहे पहा पहली गोष्ट एम एस एम ई मंत्रालय या फुल फॉर्म का मिनिस्ट्री ऑफ माइक्रो स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइजेस क्लियर गोष दूसरी गोष लिख को प्रकार की योजना सुरू के स्फूर्ति एस एफ यू आर टी आई स्फूर्ति मैं ये तुम्हारा विचार जाने की शक्यता है स्फूर्ति का लॉन्ग फॉर्म का है, जा है फुल फॉर्म का है, फुल का है? तर तो फुल फॉर्म लिख स्कीम ऑफ फंड फॉर रीजनरेशन ऑफ ट्रेडिशनल इंडस्ट्रीज मराठी में काता पारंपरिक उद्योग पुनर्निर्मितीसाठी निधीची योजना असं या स्फूर्ती योजनेचं फुल फॉर्म आहे मग या ठिकाणी तुम्ही मला छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्या बऱ्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं आहे एम एस एम ई मंत्रालयाबद्दल मग सध्याचे एम एस एम ई मंत्रालयाचे मिनिस्टर म्हणजे मंत्री कोण आहेत हे तुम्ही मला लगेच कमेंट करून सांगू शकता ठीक आहे बऱ्याच वेळेला यांच्याबद्दल आपली चर्चा झालेली आहे या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दोन हजार एकवीस फेब्रुवारीमध्ये एव्हियन फ्लू नावाचा एक फ्लू आहे तो मानवांमध्ये संक्रमित झाल्याची नोंद खालीलपैकी कोणत्या देशाने केलेली आहे जशा प्रकारचा कोरोना हा व्हायरस होता अशा प्रकारचा हा नवीन व्हायरस आहे एव्हियन फ्लू तो मानवांमध्ये संक्रमित झाल्याची नोंद कोणत्या देशाने केलेली आहे नुकतेच ऑस्ट्रेलिया भारत जपान की रशिया पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रशिया या देशाने नुकतीच याची नोंद केली आहे याच्यामध्ये एक पॉईंट लिहून घ्या मानवांमध्ये एच फाईव्ह एन एट नावाचा फ्लू फ्लूची पहिली घटना रशियामध्ये आढळलेली आहे मानवामध्ये अशा प्रकारची नोंद रशिया या देशाने केलेली आहे मग या ठिकाणी रशिया या देशाचं नाव वर्णन करण्यात आलं आहे मग या ठिकाणी या फ्लूचं नाव सुद्धा लिहून घ्या एव्हियन असं या फ्लूचं नाव आहे आणि कोणत्या देशाने नोंद केलेली आहे रशिया मग लगेच रशिया या देशाबद्दल थोडक्यात रिव्हिजन करून घेऊया पहिली गोष्ट हा झाला रशियाचा झेंडा जेणेकरून लक्षात ठेवायला सोपं जाईल या ठिकाणी रशियाचे सध्याचे राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतीन रशियाची राजधानी आहे मॉस्को आणि रशियाचं राष्ट्रीय चलन आहे रशियन रुबल पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा दोन हजार एकवीस मध्ये मिशन इंद्रधनुष मिशनच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यांनी मिशन इंद्रधनुष दोन पॉईंट झिरो सुरू केले अगदी बरोबर वाक्य आहे दुसरं वाक्य पाहूया या मोहिमेचे लक्ष लहान मुले आणि गर्भवती स्त्रिया असतील ज्यांनी लसीचा डोस गमावलेला आहे हे सुद्धा विधान बरोबर आहे तिसरं विधान काय सध्याची ही जी काही मोहीम आहे ती नव्वद टक्के पूर्ण लसीकरण व्याप्ती साध्य करण्याचे लक्ष ठेवणार आहे आणि तिसरं सुद्धा वाक्य अगदी बरोबर आहे म्हणजेच या चार वाक्यामध्ये पहिले जे वाक्य आहेत ए बी सी हे तिन्ही वाक्य बरोबर आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे बरोबर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पुढीलपैकी कोणत्या देशाने आपल्या महिलांना सशस्त्र दलामध्ये प्रवेश करण्यास परवानगी दिलेली आहे इराक सौदी अरेबिया इस्रायल की सिरिया तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सौदी अरेबिया हा जो काही देश आहे त्या देशाने त्यांच्या देशातील महिलांना सशस्त्र दलामध्ये प्रवेश घेण्यासाठी किंवा सशस्त्र दलामध्ये प्रवेश करण्यासाठी परवानगी दिलेली आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर हा नेमका सौदी अरेबिया देश नेमका कुठे येतो हो तर हा देश आहे मध्य पूर्वमधील एक देश आहे या ठिकाणी सौदी अरेबियाला कोण आहेत किंग आहेत त्या किंगचं नाव काय आहे सौदी अरेबियाचा सलमान या ठिकाणी चलन कोणता आहे सौदी रियाल आणि सौदी अरेबिया या देशाची राजधानी कोणती आहे रिहाद एवढी सुद्धा सगळी गोष्ट लक्षात ठेवायची या एका प्रश्नाच्या संदर्भात पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा पुढील पैकी कोणत्या संस्थेने व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर नावाचे दोन यशस्वी प्रक्षेपण केलेले आहेत डीआरडीओ आय एस आर ओ नासा की भेल तर आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डीआरडीओ या डीआरडीओ संस्थेने व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सर्फेस टू एअर मिसाईलचे दोन यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे या ठिकाणी एका संस्थेचं वर्णन करण्यात आलं आहे डी आर ओ मग लगेच बद्दल आपण थोडक्यात महत्वाच्या गोष्टीवरती रिव्हिजन टाकून घेऊया पहिली गोष्ट डी आर ओ याचा फुल फॉर्म लिहून घ्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन हा झाला ओचा लोगो ओ या संस्थेची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावन्न या काळामध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी हो चे अध्यक्ष कोण आहेत जी सतीश रेड्डी आणि बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की हो ला जबाबदार मंत्रालय कोण आहे तर जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय आणि सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत राजनाथ सिंग एवढी सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे या एका प्रश्नाच्या माध्यमातून पाहूया पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक नव्वा नुकतेच गृहमंत्री यांनी राष्ट्रप्रथम बयाशी वर्षो की स्वर्णिम गाथा नावाचं एक पुस्तक आहे त्या पुस्तक प्रकाशित केलेलं आहे तर खालीलपैकी कोणत्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलावरती ते पुस्तक आधारित आहे बीएसएफ सी आय एस एफ एसएसबी की सी आर पी एफ तर नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सी आर पी एफ या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलावरती हे पुस्तक आधारित आहे पुस्तक या पुस्तकाचं नाव काय आहे राष्ट्रप्रथम बयाशी वर्षो की स्वर्णिम गाथा मग या ठिकाणी दोन तीन गोष्टी परत लक्षात ठेवायच्या आहेत कोणी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे गृहमंत्री मग गृहमंत्री कोण आहेत सध्याचे अमित शहा या ठिकाणी मग सी आर पी एफ या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलावर हे पुस्तक आधारित आहे तर सीआरपीएफचा फुल फॉर्म काय लॉंग फॉर्म काय सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स मराठीमध्ये काय म्हणता येईल केंद्रीय राखीव पोलीस दल याची स्थापना केव्हा झाली होती मग सत्तावीस जुलै एकोणीसशे एकोणचाळीसला हे जे काही सी आर पी एफ दल आहे याचं बोधवाक्य काय आहे सेवा आणि निष्ठा आणि सी आर पी एफ हे जे काही केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे याचं मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली पहा आपण एकाच प्रश्नाच्या माध्यमातून बऱ्याच प्रश्नाची आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडत असेल कंटेंट हा जो काही प्रोव्हाइड करत आहोत आम्ही मायबोली भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी याला तुमचा पाठिंबा असेल तर जरूर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहावा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स पुढीलपैकी कोणते राज्य आयोजित करणार आहे गुजरात आंध्र प्रदेश कर्नाटक की पंजाब दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कर सी कर्नाटक नावाचं जे काही राज्य आहे ते राज्य खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आयोजित करणार आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे बऱ्याच वेळा खेलो इंडियाचे निगडीत प्रश्न विचारले जातात मग या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये अशा प्रकारच्या युनिव्हर्सिटी गेम्स ज्याचं नाव आहे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, गेम्स आयोजित होणार आहे तर लगेच कर्नाटक राज्याबद्दल थोडक्यात रिव्हिजन करून घेऊया पहिली गोष्ट कर्नाटक राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत सध्याचे बी एस येडियुरप्पा राज्यपाल आहेत वजुभाई वाला आणि राजधानी आहे बेंगलुरू या ठिकाणी चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंची आणि बॅनरगट्टा आणि धरणाच्या बाबतीत पाहिलं तर पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी राजा आणि नारायणपूर क्लिअर अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरावा नुकतेच केंद्रीय जंगल पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री यांनी टिंबटिंबमध्ये अटल पर्यावरणीय भवनाचे उद्घाटन केलेले आहे चेन्नई लक्षद्वीप अगरतला की श्रीनगर तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लक्षद्वीप तर लक्षद्वीप या ठिकाणी अटल पर्यावरणीय भवनाचे उद्घाटन केलेले आहे कोणी केलेले आहे केंद्रीय जंगल पर्यावरण हवामान बदल मंत्री मग सध्याचे केंद्रीय जंगल पर्यावरण हवामान बदल मंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव आहे प्रकाश जावडेकर ही सुद्धा गोष्ट या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला स्टार मार्क करून लिहून घ्यायची आहे अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारावा उत्तर प्रदेश राज्य काळ्या नमक तांदळाच्या वीस टन मालाची निर्यात सिंगापूरमध्ये टिंबटिंब वरून करणार आहे सिद्धार्थनगर औरिया अमेठी की सहारनपूर तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सिद्धार्थ सिद्धार्थनगर जिल्ह्यातून या वीस टन मालाची निर्यात सिंगापूरमध्ये कोण करणार आहे उत्तर प्रदेश राज्य आणि कोणत्या तांदळाच्या काळ्या नमक तांदळाच्या आणि किती वीस टन एवढी सगळी गोष्ट लक्षात ठेवायची आहे या एका प्रश्नाच्या माध्यमातून या ठिकाणी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम हा जो काही कंटेंट आपण सुरू केला आहे मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये हा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा नक्कीच फीडबॅक द्या आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पुढीलपैकी कोणते राज्य ऑनलाईन चार दिवसांच्या टॉय फेअरचे आयोजन करणार आहे महाराष्ट्र मेघालय मध्य प्रदेश की तमिळनाडू ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट मध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही परंतु प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशीहून आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं याचं सुद्धा अनुकरण करणं तेवढंच जास्त महत्वाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद